शारदीय नवरात्राची धर्मशास्त्रीय माहिती आपण आता पाहणार आहोत। नवरात्राचे प्रकार कोणते, कुमारिका मुलींना खाऊ घालण्याचे काय महत्त्व आहे, अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात। नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे। आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे व अदृश्य शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितलेले आहे। नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे। अनादिकाळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे। राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते। आता पाहूयात नवरात्र व्रताचे किती प्रकार आहेत ते। प्रतिपदा ते नवमी हे आहे संपूर्ण नवरात्र। प्रतिपदा ते सप्तमी हे आहे सप्तरात्री व्रत। पंचमी ते नवमी हे आहे पंचरात्री व्रत आणि सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत आहे। आता नवरात्रीची अंगे कोणती। नवरात्रीची प्रमुख चार अंगे आहेत, देवता स्थापन, मालाबंधन, नंदादीप म्हणजे अखंड दीप आपण लावतो तो, कुमारिका पूजन, हे अशी चार अंगे आहेत। काही जणांकडे वेदिका म्हणजे शेत स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत। नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी, तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी। नंदादीप अखंड तेवट असावा। नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात। नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाममंत्राचा 108 किंवा 1008 जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनाम वाचावे। नवरात्रात मालाबंधन करताना म्हणजे आपण जी रोज एक माळ घालतो त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी। कुमारिका पूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे। शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्ठान्न भोजन द्यावे। स्कंद पुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितलेले आहेत। 2 वर्षाची ही मुलगी असती जी आपण जेवायला बोलवतो ती कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी। कुमारिका पूजनाचे फळ पुढील प्रमाणे आहे। 1 कुमारिका पूजन ऐश्वर्यप्राप्ती, 2 कुमारिका पूजन भोग व मोक्ष प्राप्ती, 3 कुमारिका पूजन धर्म व अर्थप्राप्ती, 4 कुमारिका पूजन राज्यपद प्राप्ती, 5 कुमारिका पूजन विद्याप्राप्ती, 6 कुमारिका पूजन षटकर्मसिद्धी, 7 कुमारिका पूजन राज्यप्राप्ती, 8 कुमारिका पूजन संपत्ती, 9 कुमारिका पूजन पृथ्वीचे राज्य मिळते। नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे। सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्निसमान आहे। मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करेन। दुःखस्वप्न उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तपती पाठ सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी महात्म्य सांगते। राहू काळात सप्तपदी पाठाचे विशेष महत्त्व सांगितले आहे। अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते। तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून त्या तिथीस महाअष्टमी म्हणतात। नवरात्र प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावेत ते देवी भागवतात सांगितले आहे। ते पुढील प्रमाणे, रविवारी पायस म्हणजे खीर गोड खीर, सोमवारी गाईचे तूप, मंगळवारी केळी, बुधवारी लोणी, गुरुवारी खडीसाखर, शुक्रवारी साखर, शनिवारी गाईचे तूप।
नवरात्रात प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देव्यपराज स्तोत्र, स्त्री सूक्त, शूलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा. सात्विक अन्नाचे सेवन करावे, म्हणजे शक्यतो परान्न वर्ज्य करावे. ब्रह्मचर्य पालन करावे. दाढी व केस कटिंग करू नये. गादीवर पलंगावर झोपू नये. नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो. इति धर्मशास्त्र निर्णय समाप्त.